गाईस, आज ॲक्च्युली मी ठरवलं आहे की आपण एक चॅलेंज करणार आहोत, आणि हे चॅलेंज म्हणजे नो फूड फॉर 7 डेज. सो नॉर्मली जैन पीपल डू दिस, पण मला ट्राय करायचं होतं, सो मी करणार आहे. आजपासून मी खाणं सोडलं आहे 1-7 दिवसांसाठी, फक्त पाणी. आता मला माहीत नाही की मी करू शकेल की नाही तितके दिवस, पण मी जितके दिवस करू शकेल तितके दिवस करणार. सो लेट्स गेट स्टार्टेड. आता तुम्ही म्हणाल की आत्ताच हा मुलगा बावळट म्हणाला की मी फास्टिंग करणार आहे असं तसं, आणि लगेच चहा ठेवला, तर हा चहा माझ्यासाठी नाही आहे, हा माझ्या फॅमिलीसाठी आहे. सिम्पल. तो इन 7 दिनों के लिए हमारे ब्लॉग्स मोस्टली शाम को आएंगे, बिकॉज कल तक मैंने ये सोचा नहीं था, आज ही सोच लिया. मतलब कल रात को मैंने दोस्त को पूछा कि कैसे करते हैं एंड ऑल, तर आज ठरवलं अचानक, आणि आजचा जो ब्लॉग होता तो मी काढून टाकला, म्हणजे पोस्टपॉन केला, आणि आजपासून हे करायचं, हे रेकॉर्ड करायचं, आणि इव्हनिंगला ब्लॉग टाकायचा असं ठरवलं. सो लेट्स सी. एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, माझ्या फ्रेंड्सनी मला सांगितलंय की वर्कआउट करू नकोस किंवा काहीही ॲक्टिव्हिटी करू नकोस हे करताना, जेवढी एनर्जी सेव्ह करताय तेवढी कर. पण मला असं वाटतंय की आता वर्कआउट चॅलेंज आपलं चालू आहेच, तर मग मी ते थोडंसं कमी करेल, चालूच ठेवेल. स्किपिंग 1000 होतं, त्याच्याऐवजी मी 200 जम्पिंग जॅक्स ठेवतोय. पुशअप्स राहू दॅट, पुशअप्स 150 करू. अजून काय होतं, क्रंचेस 100च आहेत, त्याचं ठीक आहे, तर ते हा वर्कआउट तर तसाच राहणार आहे. फक्त आधी ओमॅट डायट फॉलो करत होतो, आता 8 डेजसाठी नो फूड. सो लेट्स सी काय चेंजेस आहेत. माझे मेजरमेंट्स टाकेल मी आज व्हिडिओमध्ये, संध्याकाळपर्यंत रेकॉर्ड करून टाकेल. सो लेट्स सी. मेजरमेंट्स तसेच इम्पॉर्टंट आहे की काय फरक पडतो या डायट. सो लेट्स स्टार्ट. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सगळ्यांसाठी बायसेप्स असतो, त्यामुळे तो आधी माहिती झाला. Biceps is 70. Tummy is 43 inches. मी काय सगळी बॉडी नाही मेजर करणार आहे, जे जे इम्पॉर्टंट आहे ते करणार आहे. थाईज 26 inches, नेक पण करूयात नॉर्मली करतात. नेक इज 15.5 inches. सो लेट्स सी ह्या डायट नंतर आपल्याला काय रिझल्ट. एक छोटीशी गोष्ट, हा जो डायट आहे वॉटर डायट, हा बॉडी बिल्डिंगसाठी अजिबात नाही आहे. पण आत्ता तसे जिम चालू नाही आहे, वर्कआउट पण नॉर्मल बॉडी वेट चालू आहे सगळ्यांचं. सो मी हे ट्राय करतो आहे, आणि याने स्ट्रेंथ लॉस वगैरे होण्याचे चान्सेस आहेत, मसल लॉस होण्याचे चान्सेस आहेत, बट इट्स ओके. लेट्स सी, मला बघायचं आहे काय रिस्क आहे आणि काय होतं ह्या डायटमध्ये. एज पर माई नॉलेज, जितना भी मैंने दोस्तों से बात करके पूछा है, ये जितने भी दिन आप डाएट करोगे, समझा मी 8 दिवस किंवा 7 दिवस केला, तर त्याच्यानंतर सुद्धा 7 दिवस आपण ॲक्च्युअल पाण्यावरच राहणार आहोत, पण ते मुगाचं पाणी किंवा फ्रूट ज्यूसेस असतील. बिकॉज आपलं स्टमक जे आहे ते ॲक्लमेट व्हायला थोडा वेळ लागतो. सो फ्रूट ज्यूस और मूंग का पाणी फॉर नेक्स्ट 4 डेज, अँड देन ऑन द 5th डे वी कॅन हॅव सम सॉलिड फूड. सो लेट सी, आज तर डे 1 आहे, काय अवघड आणि काय सोपं बघूयात. माझा एक क्वेश्चन आहे, जैन पब्लिक प्लीज आन्सर, की जेव्हा पण तुम्ही 28 करता, 8 डेज फास्ट करता विदाउट फूड, तेव्हा तुम्ही ब्रश करता का? बॉडी बिल्डरसाठी ते सुद्धा कॅलरीज आहेत, सो एकदा विचारणं मला असं योग्य वाटलं. सो प्लीज आन्सर. तर मी हे म्हणत होतो
की खूप सारे लोक म्हणतात, खूप साऱ्या सायंटिस्टचं पण म्हणणं आहे की टाईम मशीन दिस इज अ मिथ, टाईम मशीन नाही आहे. पण टाईम मशीन ही आपल्या घरात असते. तुम्ही जर तुमची दाढी वाढवली आहे आणि जर तुम्ही ती दाढी कापली तर तुम्ही एक 5 ते 6 वर्ष मागे जाता, अँड दॅट्स टाईम मशीन. तुम्ही आईबाबांच्या समोर जा दाढी करून आणि तुम्हाला कळेल की टाईम मशीन काय असतं आणि ते काय म्हणतं. इम्पॉर्टंट गोष्ट बोलायची राहिली, डेअर डू अँड वेन.